हे गणित पाच सेकंदामध्ये कसं सोडवता येतं बघा यामध्ये काय करायचं आहे फक्त या दोन्हीचा फरक घ्यायचा आहे या दोन्हीचा फरक चार आणि पाचचा फरक येतो प्लस वन या गणितामध्ये शहात्तरला फक्त चारनं भागायचं आहे शहात्तरला चारनं भागलं एकोणीस उत्तर येतं आणि या एकोणीसला शहात्तरमध्ये परत मिळवायचं आहे पंच्याण्णव उत्तर येतं आहे पंच्याण्णव हे याचं उत्तर आहे आता हे मी असं शॉर्टमध्ये पाच सेकंदात कसं काय सोडवलं हे लॉजिकनं एक ट्रिक तयार होते याची आता ही ट्रिक कशी असते याचं एक विश्लेषण मी देतो त्याचं एक्सप्लेनेशन मी देतो बघा ह्या वर्ग म्हणजे ही शाळेमध्ये गणितात काय म्हटलेलं की शाळेमध्ये मुली आणि मुलांचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे हे लिंग गुणोत्तरासारखं आहे म्हणजे प्रत्येक चार मुलींच्या मागं पाच मुलं आहेत विषय हसण्यावर घेऊ नका हा पण प्रश्नात असं दिलेला आहे ठीक सो so, किती मुलं जास्त आहेत एक मुलगा जास्त आहे ना प्रत्येक चार मुलींच्या मागं म्हणजे काय फरक काढला मी एक एकचा फरक निघाला आता ह्या चार चार मुलींचे शात्तर मुले असतील तर किती गट तयार करता येतील हे काढण्यासाठी काय करतो मी शहात्तरला चारनं भागलं हे माझं उत्तर एकोणीस तेव्हा आलतं बरोबर म्हणजे एकोणीस गट आहेत एकोणीस गटात एकोणीस जर च गट बनत असतील तर मुलांचे जर पाच पाच चे गट केले तर ते पण एकोणीसच बनणार आहेत पण प्रत्येक गटामध्ये एक मुलगा जास्त आहे म्हणजे एकोणीस मुलं सगळ्या गटात मिळून जास्त आहेत म्हणून शहात्तरमध्ये जेव्हा एकोणीस मिळवतो आपण तेव्हा हे पंच्याण्णव असं उत्तर येतं ठीक सो हे याचं लॉजिक आहे आता हे जर आता इथं फरक कसा एकचा आला सोपं पडलं ना आता हेच जर आपण दुसऱ्या गणितामध्ये अप्लाय करायचं असेल तर सेमच तसं गणित गटकच्या पूर्वपरीक्षेला विचारलेलं होतं यंदाच्या आधीचा पण प्रश्न हा गटक पूर्वपरीक्षेचाच आहे ठीक आता इथं काय विचारले दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर हा सुद्धा पाच सेकंदामध्ये आधीच्या प्रश्नापेक्षा सुद्धा सोपा प्रश्न आहे आणि असं मी का म्हणतोय बघा हे बघा इथं काय फरक येतो तीनचा फरक आला ठीक आहे आणि पहिल्या ट्रेनचा दोन ट्रेनचा गुणोत्तर दिले पहिल्या ट्रेनचा वेग जो आहे तो पाच तासा तीनशे पन्नास म्हणजे तासाला सत्तर किलोमीटर पर आवरचा वेग आहे ठीक सो so, या हे जे सत्तर आहे या सत्तरला काय करायचं आहे दोननी भागायचं आहे म्हणजे या सत्तरला दोननी भागायचं आहे दोनचे पस्तीस पस्तीसचे दोन गट तयार होतात म्हणजे पस्तीस हा एक गट आहे आणि पस्तीस हा एक गट आहे आणि या पस्तीसला या पस्तीसला फक्त तीननं गुणायचं आहे म्हणजे आपल्याला फरक निघतो एकशे पाच हे उत्तर आहे सो so, हे तर पहिल्या प्रश्नापेक्षासुद्धा हा प्रश्न सोपा होता ठीक आलं लक्षात आय होप तुम्हाला हे ट्रिकचा नक्कीच उपयोगी पडेल येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी सो so, तुम्ही याचा नक्की वापर करा ऑल दी बेस्ट थँक्यू